आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सेंद्रिय शेतीसाठी गोट्यात देशी गाई गरजेची, दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचे प्रतिपादन. बेडकियाळे येथील पीक चर्चा सत्राला शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती. बेडकियाळे येथील कुसुमावती मिरजी महाविद्यालयातील सभागृहात दत्त साखर कारखान्याच्या वतीने आयोजित पीक चर्चा सत्रात बोलत होते. ज्येष्ठ नागरिक देवगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे कीटकशास्त्र प्रमुख पांडुरंग मोहिते, पीक शास्त्रज्ञ जे पी पाटील, दत्तचे संचालक श्रेणिक पाटील, अरुण देसाई, हाल शुगरचे संचालक बाबासाहेब खोत, जवारचे संचालक अशोक नारे, कृषी पंडित सुरेश देसाई, एस डी खोत, पासगोंडा पाटील, मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगाणा, बाळासाहेब पाटील, नाभिराज खोत, लक्ष्मण पसारे, शिवाजी पाटील, माती परीक्षण अधिकारी ए एस पाटील, प्रल्हाद कोरे, अनिल दत्त पाटील, विलास पाटील, विनोद हिडकळ, प्रमोद पाटील, रामा आंबी, बाळासो पोरगावे यांच्यासह बेडकियाळ, शमनेवाडी, नेज, भोज, भोजवाडी, जनवाड, कारतगा, शिरदवाड परिसरातील शेतकरी, सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी बेडकियाळहून कृष्ण आर्गे. किंवा मोहिते साहेब असतील सेंद्रिय गर्भाबद्दल बोलले तर मी तेवढ्या बाबतीतच जास्त कोण या ठिकाणी खुलासा करणार आहे. तुमच्या या भागातील आम्ही माती परीक्षण केलेलं आहे. एकंदरीत आमच्या 118 गाव कार्यक्षेत्रामध्ये त्या प्रत्येक गावातला आम्ही आमच्या माती परीक्षणाच्या माध्यमातून माती परीक्षण केलेलं आहे. आणि आमच्या लक्षात आलं की ह्या सर्व मातीमध्ये सेंद्रिय गर्भाचं फार अत्यल्पच आहे, म्हणजे 0.20 आहे. खरं म्हणजे लक्षात घ्या, एवढं जर सेंद्रिय कर्म असेल कमी तर तुम्ही किती म्हटला उत्पादन मी काढतो तर होऊ शकत नाही. मातीचा घटक कसा बनलेला असतो मी तुम्हाला सांगतो. मातीमध्ये 25% पाणी, 25% हवा, 45% खनिज पदार्थ आणि 5% सेंद्रिय कर्म. लक्षात घ्या, माती केवढी आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 5% सेंद्रिय कर्म आहे. आपली शरीर प्रकृती केवढी मोठी आहे, आपलं नाक किती लहान आहे आणि नाक साधं दाबलं तर तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. आम्ही सातत्यानं दत्त सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याच्या दिशेनं प्रयत्न करतोय. प्रत्येक गावामध्ये परिसंवाद घेतोय आणि तुमची जमीन सुधारण्याच्या दिशेनं प्रयत्न करतोय. जमीन सुधारणा म्हणजे तुमच्या जमिनीतलं सेंद्रिय कर्माचं प्रमाण वाढलं पाहिजे. कमीत कमी 1% वरती जर सेंद्रिय कर्माचं प्रमाण गेलं तर तुम्ही अपेक्षित उत्पादन घेऊ शकतोय. आता प्रत्येक वेळेला तुम्ही माती परीक्षण करायला जाऊ शकणार नाही. 2 वर्षात एकदा, 3 वर्षात माती परीक्षण करून घ्यायला पाहिजे. ते पण आपले शेतकरी कोणी करून घेत नाही. इतकं आपण निष्क्रियपणानं राहतोय. आपण आजही म्हणलो आपल्याला मधुमेह झाला किंवा कुठलाही रोग झाला तर आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर जी काही लिस्ट देतो ती जपून ठेवतो, औषध काय देतो ती जपून ठेवतो. पण शेती जी जीवन आमची जगवती त्या शेतीतनं माती वापरलं पाहिजे की जेणेकरून तुमची माती शाबूत राहील आणि पिकाचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं वाढेल अशा दृष्टीनं तुम्ही कुणी प्रयत्न करत नाही. पण मी धोकं 4 गोष्टी तुम्हाला सांगतो. तुमच्या जमिनीमधला सेंद्रिय कर्म चांगला आहे की नाही कसं तपासायचं. आता मी या गावात माझ्या समोर रेकॉर्ड घेतलेला आहे. 30 लोकांच्याकडे सेंद्रिय कर्म 1% पुढं आहे आणि बाकीचे सगळ्या लोकांचं इथलं जर बघितलं तर 0.40% आहे. माझे किती 5% तुमच्याकडे 0.40, म्हणजे आपण किती कमी आहे बघा. मी साधं गोष्ट सांगतो, ज्याचं 1% सेंद्रिय कर्म आहे अशा शेतकऱ्याच्या शेतातली माती एक वंदळ राहा आणि तुम्ही एका पाण्याच्या भांड्यामध्ये ते टाका आणि तुमचं सर्वसामान्य जी शेती आहे 0.40 वगैरे मी जे म्हणतोय त्या शेतीत एक माती वंदळ राहणार आणि एका भांड्यामध्ये ते घाला, त्याच्यात पाणी घाला. 5-10 मिनिटं गेल्यानंतर पहिले